नमस्कार मित्रांनो, कोकण दौरा सिरीज मधील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारवार मधील रॉक गार्डन, जिथे या जिल्ह्यातील जनजाती व त्यांचे लोकजीवन प्रतिकृती रूपात पाहायला काउंटर आहे आणि 40 रुपीज पर पर्सन एंट्री तिकीट आहे याचं. आणि आत आल्यावर रॉक गार्डन एवढ्यासाठी म्हणतात की जे काही डेकोर केलं आहे गार्डनमध्ये मोस्टली दगडांचा वापर केला आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला हे शिल्प पाहायला मिळतं. तर आपण थोडंसं पुढे जाऊन पाहू. या गार्डन मधील सर्वात मोठं शिल्प हे कोळी कुटुंबाचं आहे. कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाने पकडलेला मासा, त्यामुळे पूर्ण कुटुंबाला किती आनंद झालाय ते पहा. त्यानंतर अजून एक प्रवेश कमान ओलांडून आपण मुख्य बागेत प्रवेश करतो. सर्वात आधी दिसतात त्या हलक्की बोगालिगा जमातीतील स्त्रिया. त्यातली मधली जी स्त्री आहे तिचं नाव आहे सुक्री बोमागोडा. कारवार जवळील अंकोला मधील या बाईला लोकसंगीतातील तिच्या योगदानासाठी 2017 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा एक कुणबी समाज. येथील पर्वतरंगा ही कुणबींची नैसर्गिक निवासस्थान आहे. हा कुणबी समाज शेती करतो, शिवाय नॅचरल ऑर्गेनिक पदार्थांची विक्री हा त्यांचा मुख्य रोजगार आहे. या समाजाचं जीवन हे निसर्गाला धरून आहे. वृक्षवल्लींना ते देवाचे स्थानी मानतात. ही आहे सिद्धी आदिवासी जमात. मूळची आफ्रिका खंडातील यांचे पूर्वज पूर्वी गुलाम म्हणून भारतात आणले असावे असे तज्ञांचे मत आहे. भारतीय संस्कृतीची एकरूप झालेली या जमातीतील लोक हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या तिन्ही धर्मात पाहायला मिळतात. हा एक गवळी समाज. गाई म्हशींचा सांभाळ करून उदरनिर्वाह करणारा हा समाज येथील डोंगर खोऱ्यात राहतो. हा एक कुमरी मराठी समाज. अजूनही एकत्र कुटुंब पद्धतीवर विश्वास ठेवणारा हा समाज येथील जंगल भागांमध्ये राहताना दिसतो. हा आहे हसल समाज. मातृसत्ताक असलेली ही जमात आपला उदरनिर्वाह सुपारी काढून विकणे, त्याशिवाय वन उत्पादने आणि शेतीवर करतो. हा आहे गोंडा समाज. सांस्कृतिक वारसा असेल किंवा शेतीची पद्धत, त्यात द्राविडी छाप दिसून येते. यक्षगान हा कर्नाटकातील नृत्य नाट्याचा कला प्रकार आहे. या अभिजात शैलीमध्ये नृत्य, गायन, अभिनय आणि वेशभूषा यांचा मिलाप पाहायला मिळतो. जिल्ह्यातील किनारपट्टी भागात राहणारी ही मुखरी जमात आहे. शेतकरी वर्गातील या समाजात श्री तत्व असणाऱ्या देवतांची उपासना केली जाते. अजूनही प्राचीन लोक जीवन जगणारे या जमातीचे नाव आहे हलक्की. यातील स्त्रियांचा पेहराव हा आजही पारंपरिक. नव्या पिढीत बदल दिसून येतो. यांच्या जीवनात सांस्कृतिक वारसा पाहायला मिळतो. सुरुवातीला पद्मश्री सुक्री बोम्मा गौडा यांची प्रतिकृती आपण पाहिली, त्या याच जमातीतील आहेत. Thank you.
कोकण दौरा सिरीज मधील पुढील व्हिडिओत आपण कारवार मधील ट्रेकिंग स्पॉट दाखवणार आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकर भेटू. गुड बाय.